नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत करतो रात्री म्हणजे सहा मार्चला रात्री भरपूर पाऊस झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या कांदा पिकासाठी ज्या आपल्या शेतात ऑलरेडी आहे त्याला वाचवणं खूप गरजेचं झालेलं आहे ते आपण जर समजा दुर्लक्ष केलं तर आपलं पीक शंभर टक्के जाऊ शकतं तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अजून काही नवीन बुरशीनाशक कीटकनाशक कॉम्बिनेशन सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही अर्धवट बघायचा नाहीये शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे संपूर्ण माहिती घ्यायची आहे आणि आज जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर इतर शेतकरी मित्रांना देखील शेअर करायचा आहे आणि आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही सर्वात पहिले आपण जाणून घेऊया की आपल्या कांदा पिकाला काय प्रॉब्लेम येऊ शकतो शेतकरी मित्रांनो पाऊस झालेला आहे पातीला सकाळच्या वेळी दव चिकटलेला असतं आणि दमट वातावरण त्यात अकरा बारा वाजता जे तापमान वाढणार आहे या सगळ्यांचा परिणाम म्हणून काय होणार आहे की आपल्या कांदापातीवर स्कॉर्चिंग येणार आहे डाऊनी भुरी या प्रकारच्या करपा नक्की येऊ शकतो तर आपल्याला त्याचं व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आज काही मी तुम्हाला बुरशीनाशक सुचवतो आहे तसंही तुम्ही पाठीमागच्या व्हिडिओमध्ये जाऊन बघा की मी कोणकोणते बुरशी सुचवले आहे ते देखील तुम्ही वापरले तरी तुम्हाला रिझल्ट उत्तम प्रकारे येऊ शकतो तसंही तुम्हाला जर माझा कांदा प्लॉट बघायचा असेल तर पाठीमाग दिसतोय हा दोन महिन्यापर्यंतचा आहे आणि बाकीचे जे आहे या बाजूला आहे हे बघा तर हा तीन महिन्यापर्यंतचा आहे आणि त्याच्यासाठी मी मी तुम्हाला सांगितलेले जे काही बुरशीनाशक आहे ते वेगवेगळ्या प्लॉटवर वापरणार आहे तर त्यासाठी मी आज तुम्हाला एक बुरशीनाशक सांगतोय ते म्हणजे आदामाचं जमीर हे जे बुरशीनाशक आहे शेतकरी मित्रांनो हे स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही दोन्ही प्रकारे काम करणार आहे त्यामुळे यापासून सुद्धा भरपूर फायदा तुम्हाला तुमच्या कांदा पिकामध्ये होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो याचबरोबर तुम्ही बेस एफचं कम्प्लीट हे देखील बुरशीनाशक तुम्ही वापरू शकता पण कधी तुम्हाला संपूर्ण खात्री पाहिजे का पाऊस संपूर्णपणे उघडलेला आहे आता इथून पुढे येऊ शकत नाही अशाच वेळेस या बुरशीनाशकांचा वापर करा अन्यथा तुम्हाला जर तुमचा कांदा प्लॉट वाचवायचा असेल आणि तुम्हाला जर, जर पावसाची शक्यता असेल तुम्ही सरळ येम पंचेस वापरलं पाहिजे किंवा साप पावडर ही सगळ्यात फेमस पावडर आहे बुरशीनाशकांमध्ये हे देखील स्पर्शजन्य आणि अंतरप्रवाही असं दोन्ही कामं करतं तर ती पावडर देखील तुम्ही घेतली तर, तर उत्तम रिझल्ट येतील आणि संपूर्ण पाऊस उघडल्यानंतर निरभ्र वातावरण झाल्यानंतर मात्र तुम्हाला या बुरशीनाशकांची फवारणी घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जर तीन महिन्याचा कांदा असेल तर तुम्हाला शेवटपर्यंत फवारणीची गरज पडणार नाही याच्यानंतर या वातावरणामुळे आपल्या कांदा प्लॉटवर थ्रीप्स वगैरे येऊ शकता पण पन... तो वाढू नये म्हणून आपल्याला एक साधं कीटकनाशक निवडायचं आहे मी निवडलेलं आहे जीवाग्रोच इसागोर आणि याचबरोबर याला पर्याय म्हणून तुम्ही रोगर देखील वापरू शकता पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे शेतकरी मित्रांनो यावेळी तुम्ही इतर कोणतेही जे कांदा फुगवणीचे औषध आहे ते या फवारणीमध्ये घेणं टाळा त्यामुळे तुम्हाला बुरशीनाशक फवारल्यानंतरही बुरशी कंट्रोल झाली नाही असं वाटणार आहे कारण की कांदा फुगवणीचे जेही काही उत्पादन आहे ही काही रस आहे तो आपल्या बल्क कडे घेऊन जातो त्याच्यामुळे वरच्या बाजूने कांदा पात पिवळी पडू शकते तर त्याच्यामुळे आपण कांदा फुगवणीचे औषध यावेळी फवारायला थांबायचं आहे शेतकरी मित्रांनो या, या पद्धतीनं जर तुम्ही तुमच्या कांदा पिकाचं संरक्षण केलं येत्या काळामध्ये बाजारभाव जर सुधारले तर मात्र तुम्हाला संपूर्ण भांडवल निघाल्याबरोबरच थोडाफार नफा सुद्धा तुमच्या पदरात पडेल तसंही मित्र कांद्याला बाजार भाव नसल्यामुळे फवारणीकडे दुर्लक्ष करणं योग्य नाही आपल्या शेतामध्ये जेही कोणतं पीक आहे ते आपण चांगलं उत्पादन काढायच्या दृष्टीने त्याची काळजी घेतली पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला माझं मत आवडलं असेल तुम्हाला सुचवलेले जे बुरशीनाशक कीटकनाशक आहे ते पण आवडले असतील ते तुम्ही वापर करून तुमचं कांदा पीक तुम्ही वाचवलं पाहिजे शेतकरी मित्रांनो जाता जाता तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आणि आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार